पुण्यामध्ये 2 दिवसापूर्वी विशाखा काळे या नृत्यांगनेने आपला जीव संपवला. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. माझ्यासोबत विशाखाचे आई वडील आहेत, बहीण आहे. नेमकी काय परिस्थिती होती की तिला या पावलापर्यंत जावं लागलं हे लॉकडाऊन आपल्याला अनेक गोष्टी लॉकडाऊनने शिकवल्या, पण अनेकांना उद्ध्वस्तसुद्धा केलं. माझ्यासोबत हेच काळे कुटुंब आहे. दुर्दैवाने विशाखाचे आई बाबा बघू शकत नाहीत आणि बहीण प्रियांका, सगळ्यांशीच मी बोलणार आहे. आपण सुरू करूया. प्रियांका, इतकी दुर्दैवी घटना, काय कारण होतं नेमकं? सगळ्यात मेन म्हणजे लॉकडाऊन म्हणायला हरकत नाही आहे, कारण की जसं लॉकडाऊन सुरू होतं तसे आमचे एकतर खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम सुरू होते. त्यामध्ये कामं वगैरे सगळ्यांची खूप बंद होती. सो तिला पण पैसे लागत होते, मला पण लागत होतं. एकतर हे घर रेंटचं आहे, रेंटचं भाडं, प्रत्येक गोष्टीचं टेन्शन होतं लॉकडाऊनमध्ये. आणि आमचं आमचं नेहमीचंच चालू होतं ते पैशांचं की काय कसं. ती जाण्याच्या अगोदर पण मला हेच बोलली होती की प्रियांका आता कसं करायचं, काय करायचं. माझे जस्ट इव्हेंट होते ते पण जस्ट म्हणजे बंद झाले. आम्ही दोघी करतो डान्स, ॲक्टिंगमध्ये आम्ही दोघी करत होतो. तर मग माझे इव्हेंट्स जस्ट बंद झाले आणि मी जस्ट घरी आले होते, की त्यामुळे ते पण टेन्शन होतं की आता इव्हेंट बंद झाले आहेत, आता काय करायचं, कसं करायचं म्हणून. ती निराशात होती यासाठी, टेन्शनमध्ये होती. तसं टेन्शनमध्ये ती नेहमीच असायची, त्यामुळं ते असं कॉमन होतं आमच्यासाठी टेन्शन घेणं. एकतर परिस्थिती नाही आहे म्हणून असं सॅड राहणं वगैरे. हा संपूर्ण जो लॉकडाऊनचा कालावधी होता, साधारण मार्च एंडपासनं लॉकडाऊन सुरू झालं. काका, घरामध्ये नेमक्या काय काय अडचणी आल्या या काळात? या काळात प्रत्येकाचं काम बंद असल्यामुळे मग घर भाड्याच्या अडचणी आल्या, रेसिंगच्या अडचणी आल्या. लॉकडाऊनमध्ये मदत केली ती म्हणजे आमचे जे डान्सर्स आहेत, माझीरे सर आहेत, तर त्यांनीच मदत केली की जे डान्सर्स आहेत त्यांना धान्य वगैरे दिलं, लागत होतं तेव्हा दिलं त्यांनी. तेवढी हेल्प झाली त्यांच्याकडून आम्हाला, म्हणजे जे डान्सर्स लोक होते त्यांच्याकडूनच हेल्प झाली. ह्या संपूर्ण काळामध्ये म्हणजे कलाकारांचे अनेक कलाकारांच्या अडचणी खूप पुढे आल्या आणि तितक्या प्रमाणामध्ये मदतसुद्धा नाही झाली. अजूनही शो सुरू नाही आहेत. ॲटलीस्ट कसं आहे, जे काम करतात त्यांना ॲटलीस्ट पगार तरी भेटतं, पण कलाकारांचं असं आहे की हातावरचं पोट असतं. जेव्हा तुम्ही काम करणार आहे तेव्हा तुम्हाला पैसे भेटणार असतात. एकतर मला एक म्हणायचं की लवकरात लवकर इव्हेंट सुरू होऊ देत, शो सुरू होऊ देत. आमच्या अंगातच कला मुरलेली, तर आम्हाला असं म्हणजे असंच आहे की आम्ही डान्स आणि ॲक्टिंग शिवाय काही करू शकत नाही, हे आमचं पर्सनली मत आहे. ते आमचेच आहे. खरं तर कलाकार कलेशिवाय राहू शकत नाही, हे सगळं जरी असलं तरी या कुटुंबाचं जे नुकसान झालेलं आहे ते कधीच भरून न येण्यासारखं आहे. तिने इथपर्यंत टोकाचं पाऊल उचललं. मला असं वाटलं पण नव्हतं की माझी बहीण अशी करेल म्हणून. अजून पण शो वगैरे काही सुरू नाही आहेत काही. मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही आता तरी तुम्ही कलाकारांकडे लक्ष द्या, आता तरी तुम्ही शोज वगैरे सुरू करा. असं कुठल्याच आई वडिलांच्या मनात सुद्धा गोष्टीला मान्यता दिली. आता लॉकडाऊन पण झालेलं आहे, सगळं झालेलं आहे, प्रत्येक गोष्टीला मान्यता दिली, मग तुम्ही कलाकारांकडे का लक्ष देत नाही आहे? तुला असं वाटतं की हे जे सगळं सुरू झालेलं नाही ह्याचा वळी एका प्रकारे विशाखा आहे, सगळं बंद असल्याचं आहेच आहे. एकतर शो सुरू असते तर आम्हाला ही सिच्युएशन आलीच नसती की पैसे नाही आहेत, काय नाही आहे, ट्रीटमेंटला पैसे नाही आहेत. ट्रीटमेंट एक मिनिट, तिचा ॲक्सिडेंट झाला होता ही पण गोष्ट आहे. त्यामध्ये तिच्या प्रोसिजरमध्ये मी माझा आता निमोनियामधून मी बरी झाली आहे. तिने तिचे पैसे माझ्यावरती खर्च केले सगळे. मग पुढच्या ट्रीटमेंटसाठी पैसे तर हवे. एक तर काम असेल तर आपण पैसे पैसे आपल्याला भेटू शकतात. नक्कीच माझ्यासोबत तिचे आई वडील आहेत मी जसं म्हटलं, पण आपल्या मुलींनी अशा पद्धतीने सोडून जाणं हे इतकं वेदनादायी असतं की ते शब्दामध्ये मी सुद्धा सांगू शकत नाही. काकू खूप दुःखामध्ये आहेत, मला माहिती नाही बोलू शकतील की नाही. मी फक्त एकदा विचारते, आपण नको बोलूया ते योग्य नाही. पण काका, असं पुढच्या एखाद्या कलाकाराच्या बाबतीत होऊ नये, कोणी असं पाऊल उचलू नये, यासाठी काय सांगा? यापुढे कलाकारावर अशी वेळ येऊ नये. आणि बाकीच्या मग जे आत्महत्याच्या जे घटना असतात, घटना ज्या आहेत ते यापुढे घडू नये. मला एकच म्हणायचं आहे, जर आत्महत्या करणार असाल, तुम्ही किती पण तुम्हाला टेन्शन असेल, तुम्ही पहिला तुमच्या आईवडिलांचा विचार करावा. ज्या आईवडिलांकडून सगळ्यात जास्त अपेक्षा आईवडिलांकडून असतात की माझी मुलगी मोठी झाली आता ही काहीतरी करेल. सगळ्यात जास्त एक कुठल्याच आईवडिलांना हे बघवणार नाही की आपली मुलगी आत्महत्या करते. तर तुम्ही, मला एवढंच बोलायचं आहे कलाकारांना, किती पण
किती पण तुमची परिस्थिती असेल तुम्ही कधीच आत्महत्या हा प्रकार निवडू नका. त्यामुळे जो त्रास होतो तो फक्त आईवडिलांना जो त्रास होतो ते बोलून दाखवू शकतात, पण जे त्यांच्या मनात आहे ते फक्त त्यांनाच माहिती आहे की त्यांना किती त्रास होतोय. म्हणून परिस्थिती कितीही खालावलेली असो काहीही वेळ आपल्याला सांगून खरं तर येत नाही, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आत्महत्येसारखा पर्याय तुम्ही निवडू नका. तुमच्या मागे तुमचे आईवडील असतात आणि बाकी काहीही तुम्ही आयुष्यामध्ये कमवू शकता पण आईवडील पुन्हा कमवू शकत नाही, किमान त्यांचा तरी विचार करा, असंच विशाखाचे कुटुंबीय म्हणतायत. पुण्याहून नेहा सराफ, लोकमत.